राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. यातच उद्धव ठाकरेंनी परभणीत शेती नुकसानीची पाहणी केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. कसलीही काळजी करू नका, शिवसेना पूर्णपणे तुमच्या सोबत आहे असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. पाहूया. प्रत्येक पिकाप्रमाणे हे नुकसानीचं जो नुकसानीची जी काही रक्कम आहे ती पुढे मागे होणार आहे. साधारणतः 25 ते 50 हजार रुपयापर्यंत ही नुकसान भरपाई किंवा तुम्हाला जी काय पहिली मदत पाहिजे ती मिळणं गरजेचं आहे हे मला कळतंय. मोठा प्रश्न असा आहे की येत्या 15-20 दिवसानंतर पुढचा मौसम सुरू होत आहे आणि तुमचं शेत जे आहे ते सगळं शेत तर नासून गेलेलं आहे, पीक तसंच पडलेलं आहे, सडलेलं आहे, जे कापून ठेवलं त्याला बुरशी आलेली आहे. मग हे सगळं साफ करणं त्याचा खर्च तुमच्यावरती येणार आहे आणि त्याकरता सुद्धा आपण सरकारला सांगतो की ही जी काही साफसफाईची जी मोहीम आहे, जसं तुम्हाला लक्षात असेल की कोल्हापूरला मध्ये पूर आला होता आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आली होती, तेव्हा तिथे ही सगळी कामं मनरेगाच्या माध्यमातून आपण केली होती. म्हणजे तो जो काही खर्च तुमच्यावरती येणार असेल तो खर्च तुमच्यावरती येऊ द्यायचा नाही. तुमची शेतीची साफसफाई असेल ती त्या माध्यमातून होईल. म्हणजे तुम्हाला जे काही तुमचा मौसम घ्यायचा आहे त्याच्यात खर्च नको. हे करताना याही गोष्टीची मला कल्पना आहे की पीक विम्याची रक्कम अजूनही बऱ्याच जणांना मिळालेली नाहीये. बऱ्याच जणांना बँकांच्या कर्जाच्या वसुलीच्या नोटिसा येत आहेत, बरोबर ना. त्याच्यानंतर कुठली ती गेल्या वेळेच्या दुष्काळी अनुदानाची रक्कम, बरोबर आहे ना, बरोबर आहे. काही जणांना कर्जमाफी झाले म्हणून सांगण्यात आलं, त्यांना प्रमाणपत्र पण मिळेल, पण कर्जमाफी प्रत्यक्षात झालेली नाहीये. या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे. हे सगळं समजून घेत मी पुढे चाललेलो आहे. त्याच्यावरती आपल्याला उपाय करण्यासाठी मी सर्व शिवसैनिकांसमोर, ही जबाबदारी तुमची पण आहे, आपल्या सगळ्या शिवसैनिकांची आहे की प्रत्येक गावात मला शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करून पाहिजे. ते शिवसेनेच्या वतीने केलं जाईल.